वेलकम टू सखी। सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कडाक्याच्या या थंडीमध्ये गरमागरम खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या आवरत नाही। सहजच तयार होणारी आणि खायला खूप खमंग लागणारी अशी ही नूडल्सची रेसिपी आज बनवलेली आहे। हे नूडल्स गरमागरम खायला खूप छान आणि खूप टेस्टी असे लागतात। बनवायलाही खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये हे नूडल्स बनून तयार होतात। चला तर मग डिटेलमध्ये पाहूयात खमंग आणि झटपट हे नूडल्स कसे बनवायचे। हे नूडल्स बनवत असताना आपल्याला काही सॉस वापरावे लागतात। हे जर सॉस आपण अतिशय योग्य प्रमाणामध्ये वापरले तर नूडल्स जे आहेत ते खायला खूप टेस्टी असे होतात। आपल्याकडून हे नूडल्स बिघडत नाहीत, अगदी आपण स्टॉलवर खातो तसे हे नूडल्स लागतात। त्यामुळे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि नक्की याप्रमाणे नूडल्स बनवून पहा। चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात। या ठिकाणी मी 250 ग्रॅम नूडल्स घेतले आहेत। कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि पाणी जसे गरम झाले तसे यामध्ये नूडल्स टाकलेले आहेत। जस्ट पाण्याला उकळी यायलाच लागलेली आहे। सर्व नूडल्स जे आहेत ते आपल्याला एकाच वेळी टाकायचे आहेत। हे नूडल्स टाकल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे 5 ते 6 मिनटासाठी। साधारणपणे 5 ते 6 मिनटानंतर झाकण खोलायचे आहे। आपले नूडल्स जे आहेत ते 50% तरी शिजलेले आहेत, एकदा चेक करून पाहायचे आहे। आता गॅस बंद करून नूडल्समध्ये असणारं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि नूडल्सवरती थंड पाणी टाकून हे नूडल्स जे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत। नूडल्स थोडेसे थंड होत आहेत तोपर्यंत आता आपण बाकीची जी राहिलेली प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून घेत आहोत। या ठिकाणी मी एका कढईमध्ये थोडेसे तेल ॲड केले आहे आणि यामध्ये 2 जी अंडी आहेत ती छानपैकी फेटून घेतली आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे। आपल्याला ही अंडी जी आहेत ती छानपैकी खमंगाशी परतून घ्यायची आहेत। आपण भुर्जीला परततो त्याप्रमाणे ही अंडा आपल्याला परतून घ्यायचं आहे। अंडं छान परतून झालं की एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आदं लसूणची पेस्ट टाकायची आहे। एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एक गाजर आहे ते मी अतिशय बारीक आकारामध्ये कट करून घेतलं होतं आणि त्याच गाजराच्या आकाराएवढी शिमला मिरची तीही मी अतिशय योग्य आकारामध्ये कट केली आहे आणि तीही थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे। गाजर आणि शिमला मिरची यांचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे एवढं आपल्याला हे दोन्ही पदार्थ परतून घ्यायचे आहेत। ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवली आहे। आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे, तोही अगदी बारीक कट केला आहे। आपल्याला तो टोमॅटोही छानपैकी परतून घ्यायचा आहे। एक चमचा लाल तिखट टाकले आहे। लाल तिखट टाकल्यानंतर प्रत्येकदा आपल्याला थोडंसं सर्व मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 2 जे पातीचे कांदे होते त्यामधली जी पात आहे ती छान कट करून घेतली आहे। कांद्याची पात टाकल्याने नूडल्स खूप छान आणि खूप खमंग असे होतात, त्यामुळे थोडीशी कांद्याची पात ॲड करायची आहे। आणि पात ॲड केल्यानंतर प्रत्येकदा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित खमंगाशी परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवली आहे त्यामुळे कोणताही पदार्थ जळत नाही। आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो छानपैकी खमंगासा परतला जातो। नूडल्सचा ताक छानपैकी थंड झालेले आहेत। नूडल्सचा तुम्ही कलर पाहू शकता, खूप व्हाईट असे नूडल्स आपले झालेले आहेत। सर्व नूडल्स आपल्याला कढईमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। नूडल्स ॲड करून झाले की वरून 2 चमचे शेजवान चटणी टाकायची आहे। ही शेजवान चटणी रेडीमेडच वापरलेली आहे। त्यानंतर डार्क सोया सॉस जो आहे तो ॲड केला आहे। डार्क सोया सॉस मी 2 चमचे ॲड केलेला आहे। सोया सॉस आणि शेजवान चटणी ॲड केल्यानंतर प्रत्येकदा आपल्याला छानपैकी नूडल्स परतून घ्यायचे आहेत। थोडासा टोमॅटो केचपही मी ॲड केला आहे। साधारणपणे 1 चमचाभर एवढा टोमॅटो केचप आहे आणि 1 चमचा मी टोमॅटो सॉस ॲड केला आहे। आता आपल्याला सर्व नूडल्स व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅसची जी फ्लेम आहे ती अजूनही मिडियमच आहे। 3 ते 4 मिनिट आपल्याला कंटिन्युअसली हे नूडल्स हलवत राहायचे आहेत, म्हणजे ते सर्व सॉससोबत व्यवस्थित असे परतले जातात किंवा छानपैकी सेट असे होतात। नूडल्सचा खूप खमंग असा वास अगदी पूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे। नूडल्स खूप छान आणि खूप सुंदर असे दिसत आहेत। आता आपण जे अंडं साईडला काढून ठेवलं होतं ते अंडं आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे आणि प्रत्येकदा सर्व जे नूडल्स आहेत ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहेत। अंडं टाकणं ही
अतिशय ऑप्शनल आहे. तुम्हाला जर अंड नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता. अगदी साध्या सिंपल भाज्यांमध्येही नूडल्स खायला खूप टेस्टी असे लागतात. सर्वात शेवटी मुठभर चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि परत एकदा सर्व नूडल्स जे आहेत ते व्यवस्थित हलवून घेतले आहेत. परत एकदा सॉसचे जे प्रमाण आहे ते सांगत आहे. या ठिकाणी आपण 2 चमचे शेजवान चटणी ॲड केली आहे, 2 चमचे डार्क सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप आणि 1 चमचा टोमॅटो सॉस एवढंच आपण ॲड केलं आहे. खमंग असे आपले नूडल्स तयार आहेत. शेजवान चटणीसोबत हे नूडल्स खायला खूप खूप टेस्टी लागतात. कृपया चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.